नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी मंत्र या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. या ठिकाणी आज आपण 2019 जे काही आयोगाद्वारे परीक्षा घेण्यात आल्या होत्या त्या परीक्षामध्ये जे काही चालू घडामोडीचे प्रश्न आले होते त्याचं विश्लेषण करणार आहोत. आता विश्लेषण करणे का गरजेचं आहे तर आपल्याला माहिती आहे, आयोग हा फक्त दोनच माध्यमाद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतो, एक आहे तो सिलॅबस आणि दुसरं मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका. आता जोपर्यंत तुम्ही सिलॅबस समजून घेत नाही व्यवस्थित एखाद्या परीक्षेचा, तुम्ही राज्यसेवा करा, कंबाईन ग्रुप बी करा, ग्रुप सी किंवा इतर कुठलेही परीक्षेची तयारी करा, तुम्ही सिलॅबस व्यवस्थित समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकेचा पण व्यवस्थित ॲनालिसिस अभ्यास करणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही ह्या दोन गोष्टी व्यवस्थित करत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही अभ्यास करा, तुमच्या त्या अभ्यासाला काहीच अर्थ उरत नाही. तर मग ह्या दोन गोष्टीमुळे काय होतं, आता हे तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करताय तर तुमचा सर्वात मोठा मार्गदर्शक कोण जर असेल तर ह्या दोन गोष्टी आहेत. ओके, या दोन गोष्टीमुळे काय होतं तर तुम्हाला त्या परीक्षेचा आवाका लक्षात येतो. बरोबर आहे, कोणत्या विषयाला किती वेटेज आहे हे लक्षात येतं, मी कोणत्या विषयाला जास्त फोकस केला पाहिजे ते लक्षात येतं, एखाद्या विषयामध्ये कोणत्या टॉपिकवर मी जास्त भर द्यायला पाहिजे, कोणत्या टॉपिकवर आयोगाने सातत्याने प्रश्न विचारलेत, कोणत्या टॉपिकवर प्रश्न येण्याचे खूप कमी चान्सेस आहेत, किंवा आतापर्यंत कोणत्या टॉपिकवर प्रश्न नाही आले. तर एखादा विषय आहे त्या विषयाचं एखादं पुस्तक स्टार्ट टू एंड वाचत जाणं हे चुकीचे मेथड आहे. त्या विषयामध्ये कुठल्या टॉपिकवर वारंवार प्रश्न येतात ह्याचा एक क्रम लावून घ्यायचा आणि त्या टॉपिकचा अभ्यास जास्त करायचा हे लक्षात येतं. तुमच्या अभ्यासात नेमकेपणा येतो, स्मार्ट स्टडी करायला लागता. आणि ह्याचं काय होतं की म्हणजे जेव्हा परीक्षा देता रिझल्ट येतो त्याचं आउटपुट तुम्हाला चांगलं येतं. ओके, तर आपण 2019 ज्या परीक्षा पार पडल्या होत्या त्याचं या ठिकाणी थोडक्यात माहिती घेऊयात. म्हणजे या डिटेलमध्ये या ठिकाणी तर प्रत्येक प्रश्न आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण या ठिकाणी मी घेणार नाही आहे. फक्त तुम्हाला एक अंदाज यावा की मागच्या वर्षी जी चालू घडामोडीचे जे प्रश्न आले होते ते किती आले होते, कोणत्या टॉपिकवर आले होते आणि कशाप्रकारे आले होते. ओके, तर या ठिकाणी राज्यसेवा पूर्वपरीक्षेला 15 आले होते मागच्या वर्षी. 15 म्हणजे ते 30 आपल्याला माहिती आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षा जी एसचा जो पेपर असतो एका मार्क एक प्रश्न हा 2 असतो. ओके, त्याच्यानंतर संयुक्त गट ब पूर्व परीक्षेला सुद्धा 15 आले होते. गट बमध्ये कोणत्या पोस्ट येतात, PSI, STI आणि ASO या 3 पोस्टसाठी ग्रुप बीची संयुक्त पूर्वपरीक्षा होते. त्याच्यानंतर गट कसाठी जी पूर्वपरीक्षा झाली त्याच्यामध्ये सुद्धा 15 आले होते. ह्याच्यामध्ये टॅक्स असिस्टंट, ESI त्यालाच आपण एक्साईज सब इन्स्पेक्टर आणि क्लर्क ह्या 3 पोस्टसाठी ही संयुक्तपणे पूर्वपरीक्षा होते. नंतर वन सेवा पूर्वपरीक्षेला 25 चालू घडामोडीचे आले होते. आणि नंतर आहे गट ब मुख्य परीक्षा 10 लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा क्लर्क टायपिस्ट 20 कर सहाय्यक मुख्य परीक्षेला 10 आणि एक्साईज SI मुख्य परीक्षेला 13 असं एकंदरीत विविध परीक्षांमध्ये चालू घडामोडीचं वेटेज होतं. आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलंच असेल सर्वाधिक वेटेज कोणत्या परीक्षेला आहे चालू घडामोडीचं, तर वनसेवा पूर्व परीक्षेला आहे. आता जे वनसेवा पूर्व परीक्षेची तयारी करतात खास टार्गेट करून तर त्यांनी चालू घडामोडीवर जास्त भर देणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर आपण एका परीक्षेचं थोडक्यात विश्लेषण पुढे करूयात. तत्पूर्वी एक महत्त्वाची घोषणा आहे, सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी इयरबुक हे 5 महाराष्ट्रात सर्व उपलब्ध होणार आहे. पूर्ण वर्षभराच्या घडामोडी याच्यामध्ये, आता या पुस्तकाबद्दल जे वाचक आहेत रेग्युलर सिम्प्लिफाईड चालू घडामोडीचे त्यांना असं वेगळं सांगायची काही गरज नाही आहे. तरी 1 ते 31 डिसेंबरपर्यंतच्या सर्व घडामोडींचा यामध्ये समावेश आहे. याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असं समजायला सोप्या जाव्यात यासाठी तुम्हाला मॅप्स, फ्लोचार्ट्स, डायग्राम्स, इन्फोग्राफिक्स याचा वापर पुरेपूर करण्यात आला आहे. 100 जास्त योजनांचा, शासकीय योजनांचा 2014 ज्या नवीन शासकीय योजना सुरू झाल्यात त्याचा सर्व एक तक्ता देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला रिव्हिजनसाठी खूप उपयोगाचं ठरेल. 500 जास्त वन लाईनर घडामोडीचा याच्यामध्ये समावेश आहे. 200 जास्त संक्षिप्त घडामोडीचा याच्यामध्ये समावेश आहे. जे आता आपण पाहणार आहोत 2019 आलेले प्रश्न ते पण याच्यामध्ये टाकण्यात आलेले आहेत, त्याच्यामुळे तिथं तुम्हाला सर्व प्रश्न भेटतीलच. ओके, तर हे पुस्तक नक्की वाचा. मागील आमच्या अंकाप्रमाणेच 2019 सर्वच परीक्षांना तुम्हाला फायदा झालेला आहे. बऱ्याच सर्वच परीक्षांना
बऱ्यापैकी 99% संदर्भ हा आपल्या पुस्तकातनं आहे प्रश्नांचा. याही वर्षी तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. ओके, तर या ठिकाणी सर्वप्रथम राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2019, या ठिकाणी फक्त मी काय केलेलं आहे, प्रत्येक प्रश्नाचा जो कीवर्ड आहे, एखादा टॉपिक असेल किंवा त्याच्यातला महत्त्वाचा शब्द असेल तोच इथं घेतलेला आहे, पूर्ण प्रश्न घेतलेला नाही आहे. ओके, तर परीक्षा कधी झाली, पूर्वपरीक्षा 17 फेब्रुवारी 2019 झाली. तर यामध्ये 15 प्रश्न होते, मागे बघितलेच आहे. तर पहिला प्रश्न बघूयात, ब्लू मूनवरती प्रश्न आहे पहिला. आता ब्लू मून वर प्रश्न का आला, तर 31 जानेवारी 2018 एक घटना घडली. ब्लू मून, ब्लड मून आणि सुपर मून ह्या तिन्ही घटना एकाच दिवशी घडल्या म्हणून त्याच्यावरती हा प्रश्न आलेला आहे. तसं पाहिला तर हा जिओग्राफीचा पण प्रश्न आहे, ही घटना घडली नसली तरी जिओग्राफीमध्ये ते कर्ण भागच होतं. आता तुम्ही या ठिकाणी ब्लू मून म्हणजे काय, ब्लड मून म्हणजे काय, सुपर मून म्हणजे काय ते वाचून घ्या. आता 17 फेब्रुवारी 2019 पेपर झाला, पण त्याच्या आधीची किती दिवस आधीची घटना आहे, तर ही 13 महिने आधीची घटना आहे, म्हणजे साधारण 1 वर्षापूर्वीची घटना आहे. तर याच्यावरून तुम्हाला काय लक्षात येतं की एक वर्ष, साधारण 1 वर्षापासूनचा चालू घडामोडीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे अणुपुरवठादार गट, त्यालाच आपण NSG असं म्हणतो. तर भारत या गटामध्ये सामील होण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर ही न्यूज जून 2018 जरा चर्चेत होती. तर का होती, NSG बैठक झाली जून 2018. आता थोडक्यात सांगायचे, NSG स्थापना कधी, 1974 7 देशांनी मिळून स्थापना केलेली आहे. ही स्थापना का केली, तर भारताने एक पोखरण चाचणी केली होती, पहिली अणुचाचणी भारताची, त्याला एक उत्तर म्हणून किंवा त्याला प्रतिसाद म्हणून NSG स्थापना करण्यात आली आहे. ओके, त्याच्यानंतर आहे ब्रिक्स परिषदा. ब्रिक्स परिषदेवर कसा प्रश्न होता, जोड्या लावा प्रश्न होता, इकडे वर्ष दिलेले आणि इकडे हे दिलेले कोणत्या ठिकाणी ती परीक्षा पार पडली. तर यावर्षीसुद्धा ब्रिक्स चर्चेत आहे. का चर्चेत आहे, तर 11वी बैठक ब्राझिलिया इथे ती पार पडलेली आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. नंतर भ्रष्टाचार प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2018 ह्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. ते जुलै 2018 ती चर्चेत होतं विधेयक, त्याच्यामुळे. तर त्याच्यानंतर जागतिक वारसास्थळ, राज्यसेवाला हा प्रश्न नेहमीच असतो, आयोगाचा हा आवडता प्रश्न आहे, जागतिक वारसास्थळ. 2018 जुलै 2018 ती न्यूज चर्चेत होती, त्याच्यामुळे प्रश्न आलेला आहे. आता यावर्षी जयपूरला जागतिक वारसास्थळाचा दर्जा दिला आहे. देशातील 38वं जागतिक वारसास्थळ आहे ते. ओके, तर ते पण न्यूज महत्त्वाची आहे यावर्षीसुद्धा. 2020 परीक्षा तुम्ही देत आहे, तर ते पण व्यवस्थित वाचून घ्या. अजून एक आवडता विषय, आवडता प्रश्न आयोगाचा, सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर, 3 ते 4 आत्तापर्यंत 2-4 वर्षामागच्या हा प्रश्न आलेला आहे. तर समिट नावाचा एक सुपर कॉम्प्युटर होता अमेरिकेचा, त्याच्यावरती हा प्रश्न आलेला आहे. दरवर्षी 500 सुपर कॉम्प्युटरची यादी जाहीर होते, यावर्षीसुद्धा यादी जाहीर झाली आहे, त्याच्यामध्ये सुद्धा पहिला क्रमांक समिटचाच आहे. तर भारतामधले प्रत्युषक महासंगणक आहे, सुपर कॉम्प्युटर आहे, त्याचा क्रमांक किती आहे यावर्षी हे पण तुम्ही जाणून घ्या, किंवा टॉप 5 सुपर कॉम्प्युटर कुठला आहे ते पण तुम्ही बघू शकता. नंतर बॉनेट हेड शार्क म्हणून एक मासा होता, त्याच्यावरती पण हे आलेलं आहे प्रश्न, जुलै 2018 तो चर्चेत होता. आता यावर्षीसुद्धा एक मासा चर्चेत आहे, कुठला, महाशीर नावाचा मासा चर्चेत आहे. महाशीर माशालाच पाण्यातला वाघ म्हणतात, हा चर्चेत का आहे, तर IUCN नावाची जी संस्था आहे त्या संस्थेने अत्यंत संकष्टग्रस्त प्राण्यांमध्ये या माशाचा समावेश केलेला आहे महाशीर, त्याच्यामुळे त्याच्यावरती पण प्रश्न येण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे झोका उथार तपासणी नाका, जो म्यानमार सीमेवरती तो चेकपोस्टचं उद्घाटन झालं होतं ऑगस्ट 2018, त्याच्यामुळं त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. यावर्षीसुद्धा एका चेकपोस्टचं उद्घाटन झालेलं आहे. कुठं झालेलं आहे, तर कर्तारपूर कॉरिडॉर, जो खूप चर्चेत आहे, त्याच्यावरती खूप चान्सेस आहेत प्रश्न येण्याची. कर्तारपूर कॉरिडॉर काय आहे, ते कोणत्या 2 गुरुद्वारा दरम्यान आहे, म्हणजे पाकिस्तानातला एक गुरुद्वारा आहे, भारतातला डेरा बाबा नानक नावाचा एक गुरुद्वारा आहे, त्याच्या दरम्यान ही मार्गिका आहे. तर ह्या मार्गिकेजवळ
एक चेक पोस्टचं उद्घाटन आपल्या पंतप्रधानांनी केलेलं आहे, त्याच्यामुळे ते पण हॉट न्यूज आहे, प्रश्न येऊ शकतो त्याच्यावरती पण. त्याच्यानंतर जैव इंधनयुक्त विमान, ओके, भारतातलं पहिलं जैव इंधनयुक्त विमान ह्याच्यावरती प्रश्न आलेला होता, एक दोन तीन वाक्य होते. तर या वर्षी सुद्धा एक विमान खूप चर्चेत आहे, जगातलं सर्वात मोठं विमानाचं चाचणी झालेली आहे, उड्डाण घेतलेलं आहे, ते कुठनं उड्डाण घेतलं, कोणत्या कंपनीचं ते विमान होतं, हे सगळी माहिती बघणं तुम्हाला गरजेचं आहे. त्याच्यानंतर ओडिसा विधान परिषद, ओडिसा विधान परिषद सप्टेंबर 2018 ओडिसा विधानसभेने एक ठराव पारित केला की आम्हाला ओडिसा म्हणजे विधान परिषद स्थापन करायची आहे. तर त्या संबंधित प्रश्न होता, एक दोन तीन वाक्य विधान परिषदेशी संबंधित होता. तर आज 6 राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे. तर यावर्षीसुद्धा जम्मू काश्मीरमधला विधान परिषद बरखास्त करण्यात आलेली आहे, त्याच्यामुळं देशात किती 6 राज्यांमध्ये सध्या विधान परिषद आहे, हे हा पण सध्या पण हॉट टॉपिक आहे, त्याच्यावरती पण प्रश्न येण्याचे चान्सेस आहे. नंतर आहे स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण, तर इथे ठिकाणी स्वच्छ सर्वेक्षणाचे जो अहवाल जाहीर केला जातो, क्रमवारी जाहीर केली जाते, ती ग्रामीण आणि शहरी भागासाठी वेगवेगळी असते. शहरी भागासाठी पण बघून घ्या, ग्रामीण भागासाठी पण बघून घ्या, प्रश्न येऊ शकतो. नंतर संयुक्त राष्ट्र मानवी हक्क परिषद, ओके, संयुक्त राष्ट्र मानवी हक्क परिषदेवर भारताची निवड झालेली आहे ऑक्टोबर 2018, त्याच्यामुळं त्याच्यावरती प्रश्न आला होता. 1 जानेवारी 2019 3 वर्षासाठी भारताची निवड झालेली आहे. कितव्यांदा झाली? 5व्यांदा भारताची निवड ह्या परिषदेवर झाली. नंतर स्टॅच्यू ऑफ युनिटी, आपल्याला माहिती आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचं जगातील सर्वात उंच पुतळा, आपण हे म्हणजे त्या ऑक्टोबर 2018 तो चर्चेत होता, त्याच्यामुळे त्याच्यावरती प्रश्न आलेले आहे. त्याची उंची आपल्याला माहिती आहे 182 मीटर आहे, आणि त्याचे शिल्पकार कोण आहेत? तर राम सुतार. याच्यापूर्वी कुठल्या तरी एक्झामला हा प्रश्न येऊन गेलेला आहे, त्या पुतळ्याचे शिल्पकार कोण म्हणून, तर ते पण लक्षात ठेवा, ओके. नंतर अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार, ऑक्टोबर 2018 न्यूज आहे ही. अर्थशास्त्रातील नोबेल यावर्षीसुद्धा अर्थशास्त्रातील नोबेल खूप महत्त्वाचा आहे, कारण एका भारतीय नागरिकाला, भारतीय वंशाच्या नागरिकाला हा पुरस्कार भेटला. कोण? तर अभिजित बॅनर्जी यांना यावर्षीचा अर्थशास्त्राचा नोबेल भेटला आहे. अभिजित बॅनर्जी यांच्या सोबतच कोणाला भेटलेला आहे? त्यांची पत्नी ईस्टर डफलो यांना पण भेटलेले आहे. अजून मायकल क्रेमर, म्हणजे असे 3 जण आहेत ज्यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार यावर्षी भेटलेला आहे. तर ते नोबेल पुरस्कार कोणत्या कारणासाठी त्यांना दिला ते पाहणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात बॅनर्जी हे 10वे भारतीय वंशाचे म्हणजे भारतीय आहेत ज्यांना नोबेल पुरस्कार भेटला. दुसरे अर्थशास्त्रातील म्हणजे नोबेल पुरस्कार विजेते भारतीय आहेत, याच्यापूर्वी अमर्त्य सेन यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. नंतर अजून एक ईस्टर डफलो या दुसऱ्या महिला ठरलेल्या आहेत अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या, आणि सर्वात तरुण विजेता ठरलेल्या आहेत अर्थशास्त्राचा नोबेल. म्हणजे असे काही फॅक्ट्स जे आहेत नोबेल पुरस्कारावरती, ते करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर एक योजना, प्रधानमंत्री जनधन योजना, 28 ऑगस्ट 2014 ह्या योजनेची सुरुवात झाली. जरी 14 सुरुवात झाली तरी सतत ही योजना चर्चेत असते, त्याच्यामुळे याच्यावरती प्रश्न आलेला आहे. एकंदरीत अशा प्रकारचे या राज्यसेवा पूर्वपरीक्षेला प्रश्न होते. या ठिकाणी मी कालावधी दिलेला आहे की म्हणजे परीक्षा कधी, फेब्रुवारी 2019 झाले. तर सर्वात जुना प्रश्न जो होता तो हा ब्ल्यू मूनचा होता, 13 महिने आधीचा, आणि सर्वात लेटेस्ट जो होता तो 5 महिने आधीचा प्रश्न होता. आता याच्यावरून तुम्ही एक अंदाज ठरवू शकता की 5 ते 9 महिने ह्या कालावधीमधले प्रश्न जास्त आहेत, ओके. तर या ठिकाणी बघा, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि सप्टेंबर ऑक्टोबर असं सलग महिन्यातले प्रश्न आलेले. सर्वात जास्त प्रश्न हे जुलैमधले आलेले आहेत, नंतर ऑगस्टमधले 2, सप्टेंबरमधला 1 आणि ऑक्टोबरमधले 4. म्हणजे याच्यावरनं तुम्ही अंदाज लावू शकता की म्हणजे तुमच्या अभ्यासाची सीमा किती ठेवायची, कोणत्या चालू घडामोडीवर म्हणजे कोणत्या कालावधीवर तुम्ही जास्त फोकस करायचा. जरी 2019 ह्या कालावधीवर जरी आले असले तरी हेच स्ट्रक्चर कायम राहील असं नाही. ह्याच्यापेक्षा जुने पण प्रश्न येऊ शकतात, याच्यापेक्षा लेटेस्ट पण प्रश्न येऊ शकतात. आता पुढील स्लाईड बघितल्यावर आपल्या आता या ठिकाणी संयुक्त गट ब पूर्वपरीक्षा 2019 आपण माहिती घेऊयात.
24 मार्च 2019 ही परीक्षा पार पडलेली आहे. तर पहिला प्रश्न आहे, सी बॉक्सवरती प्रश्न आलेला आहे. जुलै 2017 ती चर्चेत होती. सी बॉक्स म्हणजे काय? तर सेक्शुअल हॅरॅसमेंट इलेक्ट्रॉनिक बॉक्स हे महिला व बालविकास मंत्रालयाचा उपक्रम आहे, त्यांनी हा सुरू केलेला आहे. नंतर मोफत इंजेक्टेबल गर्भनिरोधक सुरू करणारं पहिलं राज्य कुठलं, असा प्रश्न होता जुलै 2017 चर्चेत होतं. महाराष्ट्र त्याचं उत्तर होतं. ओके. नंतर पेन्सिल पोर्टलवरती एक प्रश्न आलेला आहे, सप्टेंबर 2017 ती न्यूज चर्चेत होती. पेन्सिल पोर्टल हे बालकामगाराशी संबंधित आहे. त्याचा लॉंग फॉर्मच असा आहे की प्लॅटफॉर्म फॉर इफेक्टिव्ह एन्फोर्समेंट फॉर नो चाईल्ड लेबर. ओके, त्याच्याशी संबंधित हा प्रश्न होता. नंतर कार्बन डायऑक्साईड सर्वाधिक उत्सर्जन करणारे देश ह्याचा संबंधित 1-2-3 वाक्य होतं. तर सर्वाधिक कोण उत्सर्जित करतं? तर अमेरिका आणि चायना हे 2 सर्वाधिक कार्बन उत्सर्जक देश आहेत. त्याच्यावरती प्रश्न होता. नंतर होता दलवीर भंडारी, ही नेमणुकावरती प्रश्न आहे. दलवीर भंडारी यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयावरती निवड झाली होती नोव्हेंबर 2017, त्याच्यावरती प्रश्न आला. नंतर अमृत सांस्कृतिक वारसास्थळ, आता मागे आपण राज्यसेवेला बघितलं, जागतिक वारसास्थळावरती प्रश्न होता. या कंबाईन ग्रुप बीला सुद्धा अमृत सांस्कृतिक वारसास्थळाचा दर्जा कोणत्या गोष्टीला दिला आहे? तर कुंभमेळ्याला दिला होता. भारतातील कुंभमेळ्याला अमृत सांस्कृतिक वारसास्थळाचा दर्जा दिला होता, त्याच्यामुळं तो प्रश्न आलेला आहे. नंतर पद्म पुरस्कार 2018 ह्याच्यावरती प्रश्न नेहमीच असतो कुठल्या ना कुठल्या परीक्षेमध्ये. जानेवारी 2018 जे काही पद्म पुरस्कार जाहीर झाले होते त्याच्यावरती हा प्रश्न होता. नंतर ई चरक पोर्टल, म्हणजे एकाच वर्षी एकाच परीक्षेला पोर्टलवरती 2 प्रश्न आहेत, एक पेन्सिल पोर्टल आणि ई चरक पोर्टल. आता ई चरक पोर्टल म्हणजे काय? त्याचा लॉन्ग फॉर्म असा आहे, चॅनल फॉर हर्ब्स अरोमॅटिक्स रॉ मटेरियल अँड नॉलेज. ओके, जानेवारी 2018 ते चर्चेत होतं, त्याच्यामुळे ती प्रश्न आलेला आहे. नंतर हा क्रीडा घडामोडीचा प्रश्न आहे, रोहन मोरी हा जलतरणपटू आहे. तर त्याने काय केलं, ओशन सेवन पोहून पार करणारा तो आशिया खंडातील पहिला जलतरणपटू ठरला होता, त्याच्यामुळे त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. नंतर आसमा जहांगीर हा पाकिस्तानी मानवाधिकारी कार्यकर्त्या होते, त्यांचं निधन झालं होतं फेब्रुवारी 2018, त्यांच्यावरती हा प्रश्न आहे. नंतर गगनयान मोहीम, इस्रोची समानव पहिली मोहीम, म्हणजे भारत पहिल्यांदाच एखाद्या मानवाला ह्याच्यावरती अंतराळात पाठवणार आहे, त्याच्या संबंधित ही मोहीम आहे, त्याच्यावरती हा प्रश्न आहे. नंतर साहित्य अकादमीवरती प्रश्न विचारलेला, डिसेंबर 2018 जे काही साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाले होते, या ठिकाणी पुरस्कारापेक्षा त्या साहित्य अकादमी ह्या संस्थेवरती प्रश्न होता. नंतर मुंबई शहरावरती एक जनरल प्रश्न होता, हवामान बदल ह्याच्यावरती एक प्रश्न होता. ह्याच्यामध्ये काय विचारलेलं, UNFCCC, क्योटो करार, रामसार करार, असे 1-2-4 वाक्य होते. त्याच्यापैकी हवामान बदलाशी संबंधित कुठला घटक आहे खालीलपैकी, असा प्रश्न होता. नंतर या ठिकाणी सुद्धा एक योजना आलेली आहे, आपण राज्यसेवेला बघितलं, राज्यसेवेला प्रधानमंत्री जनधन योजनेवरती प्रश्न आलेला होता. आता यावर्षी आपण बघितलं ते कंबाईनला ग्रुप बीला सुकन्या समृद्धी योजनेवरती प्रश्न होता. 22 जानेवारी 2015 या योजनेची सुरुवात झाली होती. आता या ठिकाणी एक लक्षात घेण्यासारखं आहे की म्हणजे राज्यसेवेला आपण बघितलं साधारणतः मागील 1 वर्षापूर्वीचे प्रश्न जास्त भर होता, पण या ठिकाणी जर बघितलं सर्वात जुना प्रश्न हा 20 महिन्यापूर्वीचा, साधारण 1.5 वर्षापूर्वीचा प्रश्न आहे, परीक्षा दिनांकापासून 1.5 वर्षापूर्वीचा. त्याच्यानंतर 19 महिने 17 महिने 16 15 14 8 आणि 4, सर्वात लेटेस्ट प्रश्न फक्त एकच आहे, 4 महिन्यापूर्वीचा. या ठिकाणी आता परीक्षा दिनांकापासून जर बघितलं तर 1 ते 1.5 वर्ष ह्या दरम्यान ह्या रेंजमधले सर्वाधिक प्रश्न आहेत या ठिकाणी बघा. आता राज्यसेवेला कसं होतं, 5 ते 8-9 महिन्यापर्यंतचे जास्तीत जास्त प्रश्न आले होते, पण कंबाईनला मात्र 1 ते 1.5 वर्षापूर्वीचे प्रश्न होते, जुने होते. मग याच्यावरनं असंही अंदाज येतो आपल्याला की साधारण 1 ते 1.5 वर्षापूर्वीचा चालू घडामोडी करणं गरजेचंच आहे, असं नाही ठरू शकत की या परीक्षेला इथपर्यंत आले होते म्हणजे तिथपर्यंत पुढच्याही परीक्षेला येतील. साधारणतः 1.5 वर्षापासून पुढचे जर प्रश्न तुम्ही व्यवस्थित केले, म्हणजे पुढचे चालू घडामोडी जर व्यवस्थित केलं, तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळण्याचे चान्सेस असतात. ओके, नंतर आहे गट क पूर्वपरीक्षा, कंबाईन गट क पूर्वपरीक्षा, याच्यामध्ये 15 प्रश्न होते. एक प्रश्न असा होता की 19 वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप जे झालं होतं त्याच्यामध्ये भारत विजयी झाला होता,
ऑस्ट्रेलियाला हरवलं होतं भारताने, आणि भारताने चौथ्यांदा हे वर्ल्ड कप जिंकलं होतं. फेब्रुवारी 2018 मधली न्यूज आहे. त्याच्यानंतर बुलेट ट्रेन, बुलेट ट्रेनवरती प्रश्न आहे. तो भारत कोणाच्या सहकार्याने राबवतोय बुलेट ट्रेन प्रकल्प? तर जपानच्या सहकार्याने. आणि ते कोणत्या दोन स्थानकादरम्यान आहे? तर मुंबई आणि अहमदाबाद ह्या दोन स्थानकादरम्यान हे आहे बुलेट ट्रेन. नंतर पाक्यांग विमानतळ, ह्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. तर पाक्यांग विमानतळ हे सिक्कीमचं पहिलं विमानतळ होतं. सिक्कीम हा एकमेव राज्य असं होतं की पूर्वोत्तर भारतातील जिथं विमानतळ नव्हतं, त्या ठिकाणी सप्टेंबर 2018 मध्ये विमानतळाचं त्या उद्घाटन करण्यात आलं. आणि त्यातल्या त्यात ते 100वे कार्यरत विमानतळ होतं देशातलं. आणि सर्वात उंच 5 विमानतळापैकी एक म्हणून हे पाक्यांग विमानतळ ओळखलं जातं. नंतर अँटोनिओ गुटेरेस कोण आहेत ते? तर संयुक्त राष्ट्राचे महासचिव आहेत, जे ऑक्टोबर 2018 मध्ये भारत भेटीवर आले होते. त्यांच्यावरती हा प्रश्न विचारलेला आहे. नंतर नोबेल पुरस्कार, सतत पुरस्कार येतात नोबेल पुरस्कारावरती. ऑक्टोबर 2018 मध्ये जे काही नोबेल पुरस्कार जाहीर झाले होते त्याच्यावरती हा प्रश्न होता. नंतर पद्म पुरस्कार, आता मागे जर बघितलं आपण तर अर्थशास्त्राच्या नोबेलवरती प्रश्न विचारलेला राज्यसेवाला, त्याच वर्षी कंबाईनलासुद्धा नोबेल पुरस्कारावर प्रश्न आहे. आता पद्म पुरस्कारावर सुद्धा प्रश्न आहेत. नंतर सेऊल शांतता पुरस्कार कोणाला भेटला? हा PM भेटला आपला, नरेंद्र मोदी यांना. तर त्याच्यावरती हा प्रश्न होता. नंतर ऑस्कर पुरस्कार, परत इथं पुरस्कार आला, ऑस्कर पुरस्कारावरती प्रश्न होता. नंतर CDS परीक्षेमध्ये महाराष्ट्रातली मुलगी आहे जी देशात प्रथम आली होती पुण्याची, त्याचं नाव काय? सृष्टी श्रीखंडे असं काहीतरी नाव आहे त्यांचं. त्यांच्यावरती हा प्रश्न होता. नंतर जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरे ह्यांच्यावरती प्रश्न आला होता. 30 जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी 22 शहरं ही भारतातली होती. किती? 22 शहरं. त्याच्यामध्ये गुरुग्राम हा सर्वात प्रदूषित शहर होतं देश जगातलं. आणि त्याच्यानंतर आस्थानाच्या नावात बदल, ही आस्थाना काय आहे? तर कझाकिस्तानची जुनी राजधानी, म्हणजे जुनी म्हणजे आताही आहे ती कझाकिस्तानची राजधानी, मात फक्त त्यांच्या नावात बदल केलेला आहे. त्याचं नाव काय झालेलं आहे? नूर सुलतान. जे नूर सुलतान हे कझाकिस्तानचे माजी अध्यक्ष होते, त्यांचं नाव आता ह्या आस्थाना शहराला दिलेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. नंतर रॉजर फेडरर यांच्यावरती प्रश्न होता. त्यांचे 100 किताब, एकेरीचे 100 किताब पूर्ण झाले होते, त्याच्यामुळे प्रश्न आलेला आहे. त्याच्यानंतर यावर्षी रोनाल्डो त्याचे 700 गोल पूर्ण झालेले आहेत. किती? 700 गोल पूर्ण झाले, ह्याच्यावरती पण प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. नंतर स्पाइस जेट विमान जे आहे ते IATA सभासद झालेले आहे. ते भारतातलं 4थी विमान कंपनी आहे जिला IATA सभासदत्व भेटलेलं आहे. आता IATA काय? तर आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी एअरपोर्ट ह्याच्यासंबंधी, इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन असं त्याचा लॉंग फॉर्म आहे. लॉंग फॉर्म विचारलेला प्रश्न. नंतर पुस्तक व लेखक अशा जोड्या लावा याच्यावरती एक प्रश्न होता. नंतर मिशन इंद्रधनुष्य या ठिकाणी पण एक योजना आलेली आहे, मिशन इंद्रधनुष्य. जरी योजना ही 25 डिसेंबर 2014 जरी सुरुवात झाली असली तरी ही सतत योजना चर्चेत असते, कारण ही योजना आरोग्यविषयक आहे, लसीकरणाशी संबंधित आहेत, बऱ्याचशा लसी त्या योजनेमध्ये ॲड केले की ती सतत चर्चेत असते. नंतर आता नव्याने इंटेन्सिफाईड मिशन इंद्रधनुष्य नावाची नवीन योजना त्याऐवजी आलेली आहे, ते पण तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर प्रश्न हे सर्वात जुना प्रश्न 15 महिन्यापूर्वीचा आहे, त्याच्यानंतर 10 महिन्यापूर्वी 9, 6, 5, 4 या ठिकाणी लेटेस्ट प्रश्नांचं प्रमाण थोडं जास्त आहे मागच्या ह्याच्यापेक्षा. म्हणजे ऑक्टोबर 2018 मधले 1, 2, 3, 4, 5 प्रश्न ऑक्टोबर म्हणजे 2018 मधले आहेत, नंतर बाकी सगळे 2019 मधले आहेत. जानेवारी फेब्रुवारी मार्च ह्या 3 महिन्यामधले सर्वात जास्त प्रश्न गट क पूर्व परीक्षेला आलेले आहेत. म्हणजे तुम्हाला लेटेस्ट पण तेवढंच महत्त्व द्यावं लागणार आहे, जुन्या चालू घडामोडीला पण तेवढंच महत्त्व या ठिकाणी द्यावं लागणार आहे. नेक्स्ट परीक्षा बघूयात, वनसेवा पूर्व परीक्षा ज्याला सर्वाधिक वेटेज असतं याचं चालू घडामोडीचं,
तर एक JPSS-1 हा उपग्रह नासाने सोडला होता कधी? नोव्हेंबर 2017 ला. 19 महिन्यापूर्वीचा हा प्रश्न आहे, म्हणजे साधारण 1.5 वर्षापूर्वीचा हा प्रश्न आहे. परीक्षा कधी झाली? 26 मे 2019 ला. नंतर नमस्ते शालोम, नमस्ते शालोम नावाचं एक मासिक आहे, तर ते कोणत्या 2 देशादरम्यानचं आहे वगैरे असा काहीतरी प्रश्न होता. नंतर ब्राह्मोस क्षेपणास्त्र, ह्याच्यावरती एक प्रश्न होता. जुलै 2018 मध्ये त्याची चाचणी घेण्यात आली होती, त्याच्यावरती प्रश्न होता. ब्राह्मोस आतासुद्धा चर्चेत आहे, त्याचे सतत चाचण्या होत असतात. ब्राह्मोस हे नाव कसं पडलं? तर ब्रह्मपुत्रा नदी भारतातली आणि रशियातली मॉस्कोवा नदी, ह्या 2 नद्यांच्या जे पहिले 2 शब्द आहेत त्याच्या नावावरून ही क्षेपणास्त्र तयार करण्यात आले. ह्या क्षेपणास्त्राच्या म्हणजे 2 देश कुठले विकास करणारे क्षेपणास्त्र? तर भारत आणि रशिया ह्या 2 देशाचं हे क्षेपणास्त्र आहे. त्याची त्यांनी एक संयुक्त कंपनी स्थापन केली, ब्राह्मोस एरोस्पेस लिमिटेड. ती कंपनी ही ब्राह्मोस क्षेपणास्त्र विकसित करते. जगातलं अत्याधुनिक हे क्षेपणास्त्र आहे. नंतर प्लॅन बी वरती एक प्रश्न आला होता की प्लॅन बी नेमकं काय आहे. ओके, आता इथं BEE असल्यामुळे तिथं मधमाशाचा संबंध येतो, बरोबर आहे. तर प्लॅन बीचा असा संकल्पना आहे, कुठल्या पूर्वोत्तर भारतातील जो रेल्वे विभाग आहे त्यांनी सुरू केलेला आहे. तर रेल्वे ट्रॅकपासून हत्तीला दूर ठेवणे, हत्तींना, हे लक्षात घ्या, हत्तींना दूर ठेवण्यासाठी प्लॅन बी सुरू केला. प्लॅन बीमध्ये काय अशी संकल्पना आहे, म्हणजे की मधमाशांचा आवाज, ट्रेन जर जात असेल तर मधमाशांचा आवाज, सायरन वाजवायचं, जेणेकरून हत्ती जवळ येणार नाहीत, हत्ती मधमाशांना घाबरतात, असं काहीतरी थेरी आहे, त्याच्यामुळे ते सुरू करण्यात आलं होतं. नंतर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण NDMA, ह्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. नंतर कलम 35A सर्वात महत्त्वाचं कलम आहे, त्याच्यावरती प्रश्न आला होता. याही वर्षी येण्याचे चान्सेस आहेत, कारण 370 सोबतच कलम 35A सुद्धा रद्द झालेलं आहे. आता 35A राज्यघटनेत कलम आहे, मात्र ते आपल्याला माहिती आहे, चालू मूलभूत हक्कामध्ये पण दिसत नाही किंवा इकडं मार्गदर्शक तत्वामध्ये पण दिसत नाही, तर ते परिशिष्टामध्ये कलम समाविष्ट करण्यात आलेलं आहे. त्याची व्यवस्थित सविस्तर माहिती आमच्या चालू घडामोडी डायरी इयरबुक येणारे 5 तारखेपासून त्याच्यामध्ये दिलेली आहे. नंतर UPSC चे अध्यक्ष अरविंद सक्सेना, त्यांच्यावरती प्रश्न होता. हँड इन हँड 2018 जो काही सराव झालेला आहे, कोणामध्ये? भारत आणि चीनमध्ये हा सराव झालेला आहे, तर त्याच्यावरती एक प्रश्न होता. नंतर ज्ञानपीठ पुरस्कारावरती होता, ज्ञानपीठ पुरस्कार 54 कोणाला भेटला? तर अमिताव घोषला यांना भेटला. आता 55वा पुरस्कार अक्कीथम या साहित्यिकाला भेटलेला आहे. नंतर स्थानिक भाषा वर्ष संयुक्त राष्ट्राने 2019 हे स्थानिक भाषा वर्ष म्हणून घोषित केलं होतं, त्याच्यावरती प्रश्न तसा आला होता. नंतर अटल सोलार कृषी पंप योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर महाराष्ट्राने ती सुरू केली होती, त्याच्यावरती 1-2-3 वाक्य होते, हा प्रश्न त्याच्यावरती आहे. नेमबाजी वर्ल्ड कप दिल्लीमध्ये झाला होता, त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. नंतर राजकुमार बडजात्या यांचं निधन झालं, त्याच्यावरती हा प्रश्न आलेला आहे, निधन वार्ता. आणि दक्षिण कोरिया सोबत भारत दक्षिण कोरिया जो काही करार झालेला आहे त्याच्या संबंधित कुठले करार झाले, हा पण प्रश्न होता. आता या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर 19 महिन्यापूर्वीचा सर्वात जुना प्रश्न आहे, नंतर 17-11 महिने, म्हणजे नंतर जे प्रश्न आहेत ते 4 ते 8 महिने 9 महिने ह्याच्यामधलं सर्वात जास्त प्रश्न आहेत. लेटेस्टमध्ये 4 महिन्यापूर्वीचे सर्वात जास्त प्रश्न आहे, नंतर 5 महिने आणि 6 महिने. ठीक आहे, नंतर पुढची स्लाइड आहे आपली गट ब मुख्य परीक्षा, संयुक्त गट ब मुख्य परीक्षा. ह्याच्यामध्ये 10 प्रश्न असतात. एक प्रश्न होता युरोनेक्स्टवरती, हे स्टॉक एक्सचेंज होतं, त्याच्यावरती ऑक्टोबर 2018 मध्ये चर्चेत असल्यामुळे त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. कड्स हे अरेबिक भाषेतलं म्हणजे अरेबिक अर्थ कड्सचा विचारला होता, त्याचा अर्थ होता जेरुसलेम. आता इस्रायलची राजधानी म्हणून अमेरिकेने घोषित केलं होतं डिसेंबर 2018 मध्ये, त्याच्यामुळे हे न्यूज चर्चेत होते. आता हा वाद जेरुसलेम म्हणून वाद कोणाचा आहे? इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा आहे, म्हणजे दोन्ही देश आपला भाग मानतात जेरुसलेमला, त्याच्यामुळे त्याच्यावरती सतत वाद चालू असतो, सतत चर्चेत असतं. त्याच्यानंतर संप्रीती जो युद्ध सराव आहे, या ठिकाणी पण युद्ध सरावावरती प्रश्न आलेला आहे. तर भारत बांगलादेशमध्ये हा युद्ध सराव मार्च 2019 मध्ये पार पडला, त्याच्यावरती प्रश्न होता. नंतर महिला व बाल विकास मंत्रालयाचा एक उपक्रम आहे महिलांसाठी, वेब वंडर विमेन कंपेन, मार्च 2019 मध्ये चर्चेत होता, त्याच्यामुळे त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. कृष्णविवर ब्लॅक होलचं जो पहिली प्रतिमा
खेचली होती, त्याच्यावरती त्यांनी प्रश्न विचारला की कुठल्या दुर्बिणीने ती खेचली होती, तर इव्हेंट हॉरिझॉन टेलिस्कोप, EHT नावाचा एक टेलिस्कोप आहे, त्याच्यामार्फत ही पहिली ब्लॅक होल म्हणजे काय हे तुम्ही व्यवस्थित करणं गरजेचं आहे, कारण तो सध्या पण चर्चेत आहे. नंतर आहे वेल्लोर विधानसभा, सॉरी लोकसभा मतदारसंघ, याच्यावरती प्रश्न आलेला होता, काय पैशाच्या कारणावरनं ही लोकसभा मतदारसंघातली, वेल्लोर लोकसभा मतदारसंघातली निवडणूक रद्द करण्यात आली होती, त्याच्यावरती प्रश्न होता. नंतर पहिले वोटर पार्क, ह्याच्यावरती पण प्रश्न होता, पहिले वोटर पार्क कुठं सुरू केलं. त्याच्यानंतर BSNL इन फ्लाईट कनेक्टिव्हिटी देण्यात आली होती BSNLला एप्रिल 2019 मध्ये, त्याच्यावरती हा प्रश्न होता. नंतर एप्रिल 2019 मधला मैत्री पूल हा प्रश्न होता, मैत्री ब्रिज, सिंधू नदीवर लेहमध्ये हा ब्रिज बांधण्यात आला होता, म्हणजे महत्त्वाचे पूल पण हे महत्त्वाचे आहेत. नंतर जल शक्ती मंत्रालय स्थापन करण्यात आलं होतं मे 2019 मध्ये. तर कुठले दोन मंत्रालय याच्यामध्ये विलीन करण्यात आले, तर जल संसाधन आणि नदी विकास मंत्रालय एक, आणि पेयजल व स्वच्छता मंत्रालय हे दोन मंत्रालयाचं एकत्रीकरण करून जलशक्ती मंत्रालय सुरू करण्यात आलं. आता गट बची मुख्य परीक्षा कधी झाली, 28 जुलै 2019, म्हणजे त्या दिनांकाच्या आधी, मे 2019 मधली एक न्यूज आहे, म्हणजे 3 महिन्यापूर्वीची न्यूज आहे एक. त्याच्यानंतर सर्वात जुनी जी न्यूज आहे ती 10 महिन्यापूर्वीची. आता हे जर बघितलं आपण मुख्य परीक्षेचं, तर एका वर्षातले सर्व प्रश्न आहेत, जवळपास एका वर्षाच्या अंतरामधले सर्व प्रश्न आहेत, आणि लेटेस्ट प्रश्नांचं प्रमाण इथं सर्वाधिक आहे. 5 महिने मागचे, 5 महिन्यापासनं, परीक्षा दिनांकापासून 5 महिन्यापूर्वीचे प्रश्नांचं सर्वात जास्त प्रमाण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पुढील परीक्षा आहे कर सहाय्यक मुख्य परीक्षा. ओके, कर सहाय्यक मुख्य परीक्षेमध्ये परत स्टॅच्यू ऑफ युनिटी, त्याच वर्षी राज्यसेवेला प्रश्न आलेला, त्याच वर्षी कर सहाय्यक मुख्य परीक्षेला सुद्धा प्रश्न आलेला आहे. जरी प्रश्न सेम नसला तरी टॉपिक तोच आहे, न्यूज तीच आहे, त्या न्यूजवर प्रश्न आलेला आहे. ऑक्टोबर 2018 मध्ये ती चर्चेत होती. नंतर 2019च्या प्रजासत्ताक दिनाचे जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांच्यावरती प्रश्न होता. सिरिल रामाफोसा हे दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष होते, जे 2019चे प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते भारतात आले होते. आता 2020चे प्रमुख पाहुणे कोण आहेत हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर ब्राझीलचे अध्यक्ष आहेत जेर बाल्सोनारो, ते या 2020च्या प्रजासत्ताक दिनाला उपस्थित राहणार आहेत. या ठिकाणी पण ऑस्कर पुरस्कार विचारलेला आहे, ऑस्कर पुरस्कारावरती प्रश्न आलेला आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये जे काय ऑस्कर पुरस्कार जाहीर झाले होते त्याच्यावरती हा प्रश्न होता. नंतर बँक ऑफ बडोदाचे संस्थापक कोण असा प्रश्न विचारला होता. आता ह्या प्रश्न विचारण्याचं कारण काय, तर बँक ऑफ बडोदामध्ये देना बँक आणि विजया बँक विलीन करण्यात आल्या एप्रिल 2019 मध्ये, 1 एप्रिल 2019 रोजी ह्या 3 बँकांचं विलिनीकरण झालं. तर ह्याचे संस्थापक विचारले, त्याचे संस्थापक कोण आहे, तर सयाजीराव गायकवाड तिसरे. ह्याचं मुख्यालय वडोदऱ्याला आहे, 1908 मध्ये या बँकेची स्थापना झाली. आता परत 10 बँकेचं विलिनीकरण घोषित केलेलं आहे निर्मला सीतारामन यांनी. तर त्या कोणत्या बँकेचं कोणत्या बँकेत विलिनीकरण होणार आहे, आता सार्वजनिक क्षेत्रातील बँकाची संख्या किती राहिलेली आहे, हे सगळे फॅक्ट्स करणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी एक पुस्तक आलं होतं, पुस्तकावरती प्रश्न होता, शाहिद आफ्रिदी यांचं आत्मचरित्र कुठलं, तर गेम चेंजर या आत्मचरित्रावर प्रश्न आला होता. नंतर चिलीमध्ये राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली होती ऑक्टोबर 2019 मध्ये, तर त्याच्यावरती पण प्रश्न होता. नंतर चंद्रयान 2 हे पण खूप महत्त्वाची न्यूज आहे, त्याच्यावरती हा प्रश्न आला होता. चंद्रयान 2 मध्ये लँडर, रोव्हर, ऑर्बिटर हे 3 घटक खूप महत्त्वाचे आहेत. लँडर म्हणजे कोण, लँडरचं नाव काय, विक्रम होतं लँडरचं नाव. रोवरचं नाव काय होतं, तर प्रज्ञान होतं. हे उलटं सुलटं होऊ शकतं, त्याच्यामुळं लँडरचं नाव विक्रम होतं, रोवरचं नाव प्रज्ञान होतं, तर विक्रमच नाव का देण्यात आलं हे पण पाहणं खूप महत्त्वाचं आहे. विक्रम हे विक्रम साराभाई हे आपल्या भारतीय अंतराळ याचे कार्यक्रमाचे जनक आहेत, तर त्यांची ही जन्मशताब्दी वर्ष आहे, त्याच्यामुळे त्या लँडरला नाव काय दिलेलं आहे, विक्रम दिलेलं आहे. हे असे काही फॅक्ट्स आहेत चंद्रयान 2 बद्दलचे, ते तुम्ही करू शकता.
नंतर रॅप संगीताचे जनक कोण असा एक साधारण प्रश्न होता. विविध वाद्य होते आणि कलाकार होते यांच्या जोड्या होत्या, त्याच्यापैकी कुठलं बरोबर कुठलं चुका असा काहीतरी प्रश्न होता. नंतर न्यूझीलंडचे चलन ह्याच्याबद्दल पण प्रश्न होता. आता ही परीक्षा कधी पार पडली, तर 3 नोव्हेंबर 2019 ही परीक्षा पार पडलेली आहे. तर सर्वात जुना प्रश्न हा 13 महिन्यापूर्वीचा आहे आणि त्याच्यानंतर सगळे प्रश्न हे 2019 आहेत. ओके, सर्वात लेटेस्ट प्रश्न या ठिकाणी बघा, 1 महिन्यापूर्वीचा, परीक्षा दिनांकापासून 1 महिन्यापूर्वीचा सुद्धा प्रश्न आलेला आहे. त्याच्यामुळं तुम्ही जरी राज्यसेवा देत असाल, एप्रिलमध्ये परीक्षा होत असेल, तरी मार्चपासनं मार्चच्या आधीचे सर्व चालू घडामोडी करणं गरजेचं आहे. एवढ्या विश्लेषणावरून आपल्याला एकच गोष्ट लक्षात येते की साधारण 1.5 वर्ष परीक्षा दिनांकापासून ते 1 महिना या कालावधीमधल्या सर्व चालू घडामोडीचा चांगला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. ओके, आता पुढील परीक्षा आहे एक्साइज SI मुख्य परीक्षा 2019. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, नॅस्कॉमच्या पहिल्या महिला अध्यक्षा ही नेमणुकावरती प्रश्न आलेला आहे. तर नॅस्कॉमच्या पहिल्या महिला अध्यक्षा देवजानी घोष यांची नेमणूक झाली होती 2019, त्याच्यावरती हा प्रश्न आहे. परत त्याच न्यूजवरती नॅस्कॉमची स्थापना विचारलेली आहे, स्थापना कधी झाली ह्याच्यावरती प्रश्न होता. आता नॅस्कॉम ही सॉफ्टवेअर आणि सर्व्हिसेस कंपन्यांची एक राष्ट्रीय संस्था आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. नंतरचा प्रश्न आहे, अधिनियमाचा चढता क्रम ओळखा. म्हणजे असे 2-3 अधिनियम दिले होते, त्याचा चढता क्रम विचारायचा होता. 2019 ती न्यूज आहे. नंतर आहे किर्गिझस्तानवरती प्रश्न होता. ह्या देशाशी संबंधित 1-2 वाक्य होते, त्याच्यावरती प्रश्न आला. तो किर्गिझस्तानवरती प्रश्न का आला, तर 2019 SCO जी आहे, शांघाय सहकार्य संघटना, त्याची परराष्ट्र मंत्र्याची बैठक पार पडली होती किर्गिझस्तानला, त्याच्यामुळं त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. ओके, नंतर रॉवरती एक प्रश्न होता. रॉवरती प्रश्न येण्याचं कारण म्हणजे रॉचे नवीन अध्यक्ष म्हणून सामंत गोयल यांची नेमणूक झाली होती. ओके, त्याच्यामुळं हा पण नेमणुकीवरील प्रश्न आहे. नंतर लैला नावाची मालिका चर्चेत होती, ही TV पण आहे आणि वेब मालिकासुद्धा आहे. त्यांच्या दिग्दर्शिका कोण आहेत असा काहीतरी प्रश्न होता. तर दीपा मेहता हा त्यांच्या दिग्दर्शिका आहेत ह्या लैला मालिकेचा, त्यांच्यावरती प्रश्न आला होता. नेटफ्लिक्सवरती ही मालिका प्रदर्शित झाली होती. नंतर गिरीश कर्नाड यांचं निधन झालं 2019, त्यांच्या नाटकांवरती प्रश्न होता. म्हणजे कोणतं नाटक लिहिलं असं काहीतरी प्रश्न होता. नंतर पहिला स्पेस पार्क केरळ राज्य स्थापन करत आहे, पहिला स्पेस पार्क, त्याच्यावरती एक प्रश्न आला होता. 2019 ती न्यूज आहे. नंतर परत चंद्रयान टूवरती प्रश्न आलेला आहे. याच्यापूर्वी आपण चंद्रयान 2 प्रश्न पाहिलेला आहे. ओके, नंतर जिम कॉर्बेटवर प्रश्न आला आहे. आता जिम कॉर्बेटवर प्रश्न येण्याचं कारण म्हणजे काय, तर तुम्ही एक मालिका ऐकला असेल मॅन वर्सेस वाईल्ड, बिअर ग्रिल्स यांची ही मालिका आहे. तर या मालिकेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. ती मालिका प्रदर्शित झाली होती 2019 आणि या मालिकेचं जे शूटिंग झालं होतं ते जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानामध्ये झालं होतं. त्याच्यामुळं या राष्ट्रीय उद्यानाबद्दल माहिती विचारलेली आहे. नंतर राष्ट्रपतींची निवडक भाषणे एका पुस्तकात संग्रहित करण्यात आलेले आहेत. दोन भाषांमध्ये ते पुस्तक आहे. इंग्लिशमध्ये द रिपब्लिकन इथिक आणि हिंदीमध्ये लोकतंत्र के स्वर असं काहीतरी पुस्तकाचा टायटल आहे. ओके, नंतर भटनागर पुरस्कारावरती प्रश्न आलेला आहे. भटनागर पुरस्कार हा विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये दिला जातो. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील जे उपघटक आहेत त्याच्या 7 क्षेत्रांमध्ये दिला जातो. ओके, सप्टेंबर 2019 या पुरस्कारांची घोषणा झाली. पहिल्यांदा ते पुरस्कार 1958 देण्यात आले होते. नंतर मालदिवी भाषेचे दुसरे नाव काय असा एक प्रश्न होता. ती पण 2019 न्यूज आहे. तर मालदिवी भाषेबद्दल काय विचारण्यात आलं, तर चौथी हिंदी महासागर परिषद माले या ठिकाणी पार पडली. मालदीवमधील माले या ठिकाणी पार पडली आहे, त्याचा संबंध लावून मालदिवी भाषेचं दुसरं नाव विचारलेलं आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं एक्साइज मुख्य परीक्षेचं जर बघितलं, तर एकही प्रश्न हा 2018 नाही. सर्वच्या सर्व प्रश्न हे 2019 आहेत. म्हणजे
अजून एक बघण्यासारखी बाब इथं आहे की परीक्षा दिनांकापासून 1 महिन्यापूर्वीचे प्रश्न 3 आहेत, 2 महिन्यापूर्वीचा 1 आहे. म्हणजे किती लेटेस्ट प्रश्न आलेले आहेत इथे याच्यावरून आपल्याला समजून जातं. म्हणजे 1 ते 8 महिने या दरम्यानचे सर्वाधिक प्रश्न, म्हणजे सर्वच्या सर्व प्रश्न एक्साईज एसआयच्या मुख्य परीक्षेला आलेले आहेत. ओके, म्हणजे 1 महिन्यापूर्वीचे सुद्धा प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. आता पुढील स्लाईडमध्ये आपण बघूयात जे आतापर्यंत आपण जे प्रश्न पाहिले त्याची रेंज काय होती. साधारणतः 1 ते 4 महिन्याच्या दरम्यानचे 24 प्रश्न होते, 5 ते 10 महिने या रेंजमधील 42 प्रश्न होते, आणि 11 ते 15 यामधील 6, तर 15 ते 20 या महिन्यातील 10 प्रश्न होते. आता इथं लक्षात घेण्यासारखी एक बाब म्हणजे परीक्षा दिनांकापासून म्हणजे 1 ते 10 महिने या कालावधीतले साधारण 1 वर्ष जरी आपण पकडलं तर सर्वात जास्त प्रश्न हे मागच्या 1 वर्षामधलेच येत आहेत. आता 1 ते 4 महिन्यामधले सर्वात लेटेस्ट म्हणलं तर 24 प्रश्न आलेले आहेत. 5 ते 10 महिन्यामध्ये सर्वात जास्त फोकस आहे, 42 प्रश्न आलेले आहेत. नंतर 11 ते 15 मध्ये 6 आणि 15 ते 20 मध्ये. आता इथं 10 प्रश्न येण्याचं कारण म्हणजे कंबाईन ग्रुप बीच्या परीक्षेला सर्व जुनेच प्रश्न होते त्याच्यामुळं इथे प्रश्न वाढलेले आहेत. तर मेन फोकस आपला कोणत्या ह्याच्यामध्ये असला पाहिजे तर परीक्षा दिनांकापासून 1 वर्ष आधीचे प्रश्न ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं. आता टॉपिकनुसार जर बघितलं कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न आले तर सर्वात जास्त प्रश्न हे पुरस्कारावरती आलेले आहेत. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरचे जे महत्त्वाचे पुरस्कार आहेत ते आंतरराष्ट्रीय स्तरावरचे महत्त्वाचे पुरस्कार आहेत ते व्यवस्थित करणं खूप गरजेचं आहे. आता राष्ट्रीय स्तरावरचे कुठले करणार तुम्ही? भारतरत्न, पद्म पुरस्कार, व्यास सन्मान, सरस्वती सन्मान, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, असे राष्ट्रीय स्तरावरचे महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरचे नोबेल पुरस्कार, परत रामन मॅग्सेसे पुरस्कार असेल, असे महत्त्वाचे पुरस्कार आहेत. अजून त्याच्यामध्ये चित्रपट पुरस्कार पण येतात. ऑस्कर पुरस्कार आहे, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहे, भारतीय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, आणि नंतर भारतीय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव इफी आपण ज्याला म्हणतो त्याला आता 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत तर त्याच्यावरती प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त आहेत. ओके, मॅन बुकर एक राहिलेला आहे. मॅन बुकर या पुरस्कारावरती सतत प्रश्न येतो. मॅन बुकर आणि मॅन बुकर इंटरनॅशनल हे 2 पुरस्कार वेगळे आहेत. ते दोन्ही पुरस्कार आता नवीन कोणाला भेटलेले आहेत त्याच्यावरती करून जाणं गरजेचं आहे. नंतर त्याच्यानंतर पुरस्कारानंतर सर्वाधिक जे प्रश्न आलेले आहेत ते विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय घडामोडीवरती 8-8 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानावर सर्वाधिक 8 प्रश्न आहेत. नंतर योजना व उपक्रम जे आहेत म्हणजे शासकीय योजना असतील किंवा विविध उपक्रम शासनाने सुरू केलेले असतील तर त्याच्यावरती 7 प्रश्न आलेले आहेत. नंतर आंतरराष्ट्रीय संस्था चर्चेतील ज्या संस्था आहेत आपण बघितलं ब्रिक्सवर प्रश्न आलेला आहे. नंतर शांघाय सहकार्य संघटनेवरती 1 प्रश्न आलेला आहे. अशा ज्या काही संस्था आहेत त्याच्यावरती या ठिकाणी प्रश्न येलेले आहेत. नंतर नेमणुकावरती प्रश्न आहे जे विविध संस्थांवरती नेमणुका होतं. आता मागच्या स्लाईडमध्ये आपण पाहिलं आहे रॉच्या अध्यक्षपदी सामंत गोयल यांची नेमणूक झाली त्याच्यामुळे रॉवरती 1 प्रश्न आला होता. त्याप्रमाणे नेमणुकावरती प्रश्न आलेला आहे. नंतर राजकीय घोडामोडीवरती 6 प्रश्न आहेत. एक वेल्लोर मतदारसंघाचं जी हे झालं होतं निवडणूक रद्द करण्यात आली होती. किंवा त्याच्यानंतर आपण कुठलं पाहिलं देशातील पहिला वॉटर पार्क कुठे सुरू केला हे सगळे निवडणुकी संबंधित प्रश्न होते. नंतर अंतरिक्ष घडामोडीशी संबंधित होतं. आपण चंद्रयान 2 बघितलं त्याच्यावरती प्रश्न आला. परत नासाने एक JPSS नावाचं उपग्रह सोडलेलं होतं त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. त्याच्यानंतर पर्यावरणावरती 5 प्रश्न होते. हा पण महत्त्वाचा टॉपिक आहे. त्याच्यानंतर पुस्तकं व लेखकं आपण बघितलं गेम चेंजर हे शाहिद आफ्रिदीचं आत्मचरित्र आहे त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. असे पुस्तकांवरती प्रश्न, क्रीडा घडामोडीवरती प्रश्न आहेत 4, सांस्कृतिक घडामोडीवरती 4 प्रश्न आहेत. नंतर संरक्षण घडामोडीवरती आणि विविध जे प्रकल्प आहेत आता स्टॅच्यू ऑफ युनिटी हा प्रकल्प झाला, त्याच्यानंतर मैत्री पूल हा प्रकल्प झाला त्याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. निधन वार्ता आसमा जहांगीर यांच्यावरती प्रश्न आलेला आहे आणि गिरीश कर्नाड यांच्यावरती प्रश्न आलेले. आता हे महत्त्वाचे तुम्ही बघून घ्या व्यवस्थित 2019 कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या पर्सनॅलिटीचं निधन झालेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त आहेत. ओके, नंतर इतर 5 म्हणजे
ह्या टॉपिकवरून आपण एक अंदाज बांधू शकतो की पुरस्कारावरती सर्वाधिक आयोगाचा भर असतो, नंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, नंतर आंतरराष्ट्रीय घडामोडी असतील, शासनाचे योजना उपक्रम असतील. ओके, तर अशा प्रकारे हे आपलं 2019 मधलं ॲनालिसिस होतं. यामध्ये तुम्हाला अजून काही वेगळं हवं असेल, अजून कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ असे हवा असेल, तर आम्हाला नक्की व्हिडिओच्या खाली कमेंट करून कळवा. त्याच्यावर मी नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीन. ओके, तर हे आहेत सिम्प्लिफाईड पब्लिकेशनची दर्जेदार प्रकाशने. इयरबुक हे 5 जानेवारीपासून सर्वत्र उपलब्ध होत आहे. सिम्प्लिफाईड विश्लेषण राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2012-19 एकदम चांगलं पुस्तक आहे. 2020 राज्यसेवेसाठी नक्की तुम्ही हे रेफर करू शकता. एकदा पुस्तक चाळून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. एकदम डिफरंट असे फॅक्ट आहेत जे तुम्ही कधीही वाचले नसतील, असा बराच डेटा याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल. एकदम व्यवस्थित विश्लेषण केलेलं पुस्तक आहे, तुम्ही हे वाचू शकता. त्याच्यानंतर सर्वात दर्जेदार पुस्तक आहे सीसॅट सिम्प्लिफाईड, डॉक्टर अजित थोरबोले यांचं हे पुस्तक आहे. बरेच जण हे पुस्तक वाचत असतील. अजून नवीन आवृत्ती आलेली आहे याची, 5वी अपडेटेड एडिशन. हे सर्व पुस्तक आपण 2020 परीक्षेसाठी वाचू शकता. ठीक आहे, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. कदाचित हा माझा यूट्यूबवरचा पहिलाच व्हिडिओ आहे. थोडंफार काही बोलण्यामध्ये किंवा घाई झाली असेल, किंवा साऊंड थोडा कमी जास्त झाले असेल, किंवा इतर काही प्रॉब्लेम असेल, तर मला तो फीडबॅक नक्की द्या कमेंट करून. ओके, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार, धन्यवाद.